बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. मालेगाव तालुक्यातील काही हॉटेल्सवर अवैधरित्या दारू विक्री सुरू असून या संदर्भात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजकडे काही एक्सक्लुझिव्ह फुटेज प्राप्त झाले आहेत. खऱ्या अर्थाने मालेगाव तालुक्यातील काही सुज्ञ नागरिकांच्या तक्रारीनुसार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजने हा आवाज उठवण्याचे ठरवले. या संदर्भात आपण जर विचार केला तर नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी सुरू केलेल्या धडक कारवाईनुसार नाशिक जिल्ह्यातील अनेक अवैध धंद्यांवरती अंकुश लावण्यास पोलीस प्रशासनाला यश प्राप्त झाले आहे. परंतु असे असताना मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील काही हॉटेल्सवर या पद्धतीने अवैधरित्या दारू विक्रीसारखे प्रकार घडत असतील तर पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क आता काय कारवाई करणार हे देखील बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याच पद्धतीने आपण बघत असलेले हे एक्सक्लुझिव्ह फुटेज हे गिगाव येथील गिगाव रंजाने रस्त्यावरील 712 हॉटेलचे आहे. हे फक्त नावाला हॉटेल असून या ठिकाणी पूर्णतः दारूचा अड्डाच बनला गेला आहे असे काहीसे चित्र या एक्सक्लुझिव्ह फुटेजद्वारे समोर आले आहे. बघूयात आणि पोलीस प्रशासन तसेच राज्य उत्पादन शुल्क यावर आता काय कारवाई करणार हे देखील बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. काम चालू आणि अजिबात संजय जाणवकर तुम्ही कसं म्हणजे तरी बी येते नाही जीसी जीसी कोणा कारण तरी बी येते का ते कसं देवाने जर दादा ग्लास आणि पाणी बॉटल ना पाणी बॉटल त्याला मी जे बोलतो कॉल बी जे मेडिसिन बोलतो काय जितने बोलतो मी नऊ साडे नऊ दहा आले जाणार आहात ना 24 तास राहतोच आम्ही तो इथे झोपत मी सांगा इथे झोपत गणी भाऊ इंग्लिश कोणती कोणती ओसी ब्लू नंबर 1 बीआर बीआर बी का आपण बघितलं की कशा पद्धतीने सर्रासपणे अवैधरित्या दारू विक्री सुरू आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजने काही प्राथमिक स्वरूपात आरोपींचे चेहरे ब्लर केले कारण की आरोपींचा चेहरा सार्वजनिक होऊ नये म्हणून यासाठी प्रबंधभूमीने हे काही चेहरे ब्लर केले होते. परंतु पोलिसांनी कारवाई न केल्यास किंवा हे अवैध धंदे बंद न झाल्यास प्रबंधभूमी देखील आता हे संपूर्ण चेहरे यांचा खुलासा करणार आहे. त्याच पद्धतीने आता पोलीस प्रशासन काय कारवाई करेल हे देखील बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
त्याच पद्धतीने याच प्रकारे काही हॉटेलचे फुटेज देखील प्रबंधभूमी प्राप्त करेल आणि येणाऱ्या काळात या संदर्भात मोठा आवाज उठवल्याशिवाय प्रबंधभूमी राहणार नाही हे मात्र खरे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट टीम प्रबंधभूमी न्यूज महाराष्ट्र. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.